भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या लायब्ररीमध्ये तासनतास अभ्यास करीत बसायचे. मधल्या सुट्टीत विद्यार्थी बाहेर जेवायला जायचे, पण बाबासाहेबांजवळ पुरेसे पैसे नसायचे व पुस्तके विकत घेऊन घरी अभ्यास करणे हे शक्य नसायचे. त्यामुळे मधल्या सुट्टीचा काळ सुद्धा वाया जाऊ नये म्हणून बाबासाहेब ग्रंथालयामध्येच पुस्तक वाचत बसायचे. त्या लायब्ररीचा नियम असा होता की या लायब्ररीमध्ये कुणीही खाद्यपेय आणू नये, अन्यथा शिक्षा होणार. एकदा असेच बाबासाहेब लायब्ररीमध्ये पुस्तक वाचत बसलेले असताना त्यांना कडाक्याची भूक लागते. बाबासाहेब हळूच कोटाच्या खिशात हात घालतात आणि एक ब्रेडचा तुकडा तोंडात टाकून खायला सुरुवात करतात. तेवढ्यात ग्रंथपालाचे बाबासाहेबांवर लक्ष जाते. ग्रंथपाल बाबासाहेबांवर रागावून म्हणतात, मिस्टर आंबेडकर, तुम्हाला आमच्या लायब्ररीचा नियम माहीत नाही का? तुम्ही आमचा नियम तोडलात, म्हणून आत्ताच्या आत्ता तुम्हाला या लायब्ररीची सदस्यता नाकारण्यात येते. या लायब्ररीमध्ये परत कधी येऊ नका. हे ऐकून बाबासाहेबांना गहिवरून येते. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येते. मग बाबासाहेब त्या ग्रंथपालाची विनवणी करू लागतात. बाबासाहेब म्हणतात, साहेब, मी फार गरीब आहे, माझी परिस्थिती पुस्तकं विकत घेण्याची नाही व बाहेर जाऊन जेवायची सुद्धा नाही. साहेब, मला खूप शिकायचे आहे, पुस्तकाशिवाय मला माझ्या जीवनात दुसरा मार्ग नाही. मी उद्यापासून साहेब ब्रेड काय पण पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही. मला या लायब्ररी पासून आणि पुस्तकापासून मला दूर करू नका साहेब. हे ऐकून ग्रंथपाल साहेबांनाही गहिवरून येते आणि ग्रंथपाल म्हणतात, मिस्टर आंबेडकर, मी जगात धनाचे तसेच अनेक गोष्टीचे वेडे बघितले, पण पुस्तकाचा असा प्रेमी मी पहिल्यांदा पाहतोय. मिस्टर आंबेडकर, मला तुमच्यावर अभिमान आहे, पण मला तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल. तेव्हा ते ग्रंथपाल बाबासाहेबांना काय शिक्षा देतात? ते सदर माझे गुरुवर्य कविवर्य सागर पवार यांच्या गीतातून ऐका. खाणार नाही प्रेड इथे मी देतो तुम्हाला ग्वाही. क्षमा करा ग्रंथपाल, क्षमा करा, क्षमा करा, ओ ग्रंथपाल क्षमा करा. घेण्या पैसे नाही म्हणून येतो या ठाई.
राहणार नाही प्रेणी ते मी देतो तुम्हाला ग्वाही राहणार नाही प्रेणी ते मी देतो तुम्हाला ग्वाही क्षमा करा ग्रंथ पाठ क्षमा करा खाणार नाही प्रेडी ते मी देतो तुम्हाला ग्वाही क्षमा करा माझ्या बंधू आणि भगिनींनो बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते पण जिद्दी सुद्धा होते जर बाबासाहेबांनी त्या ग्रंथपालाची विनंती न करता लायब्ररी सोडून बाहेर आले असते तर काय झाले असते बाबासाहेबांना माहीत होतं की मला जर माझी व माझ्या समाजाची गुलामीतून सुटका करायची असेल तर पुस्तकाशिवाय दुसरा मार्ग नाही ज्या महामानवाला संपूर्ण जगाने विद्वान नंबर वन म्हणून घोषित करावं त्या महामानवाला फक्त तुमच्या आमच्या उद्धारासाठी हालअपेष्टा मान अपमान सहन करावा लागला अथांग त्याग सहन करावा लागला अरे पोटच्या मुलांपेक्षाही पुस्तकाला व समाजाला जीव लावला बाबासाहेबांना माहीत होतं बाबासाहेबांना माहीत होतं की हे पुस्तकच माझा व माझ्या समाजाचा उद्धार करू शकेल बाबासाहेबांनी कठोर परिश्रमातून या देशाचा अमानवीय इतिहास बदलून टाकला पण त्यासाठी बाबासाहेबांना अरे प्रेतचा तुकडा खाऊन जगावं लागलं बाबासाहेबांना प्रेतचा तुकडा खाऊन जगावं लागलं तर इकडे माझ्या रमा मातेला अरे शेण गौरव्यातून शिळ्या तुकड्यावर व फाटक्या लुगड्यावर जगावे लागले आज माझी कितीही गरीब माता भगिनी असली तरी अंगावर 1500 चा लुगडं आणि 5-10 हजाराचे सोने असणे विशेष नाही अरे पण बॅरिस्टराची पत्नी असलेली माझी रमा माता आयुष्यभर 17 ठिकाणी फाटलेलं लुगडं अंगावर असावं आणि गळ्यात एक साधा फुटका मणी नसावा केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठी केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठी उपाशी मीत सो
नको उपाशी मी तू सोडविन प्रश्न ते माझे काही खाणार नाही प्रेडी ते मी देतो तुम्हाला ग्वाही खाणार नाही प्रेडी ते मी देतो तुम्हाला ग्वाही क्षमा करा ग्रंथपाल क्षमा करा पालचे असे अचानक ग्रंथ पालचे असे अचानक शब्द आले कानावर उद्यापासून तुझे ही जीवन आनीन मी आंबेडकर उद्रेक हा मनातील भडवी तो क्रांती मोठी मोजावी लागते पण आमच्यातली कसोटी असतात अर्थ शून्य नसतात स्वाभिमानी लाचार लोक सागर जे जगतात भाकरीसाठी वर्णाचा अनुरेणू म्हणतात छोटा आहे भौतिक वातावरणी शक्तीचा साठा आहे तैसी ही विद्या माझी करण्या उभी कसोटी स्वाभिमान माझ्यासाठी भाकरीपेक्षाही मोठा आहे हा दाखला ठरावा बलवंती या जगासाठी बसविली सावलीला आजही लेकर कोटी आश्चर्य वाटे सागर सांगावया तुम्हाला अरे घर विमाने बांधले तेही पुस्तकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर अतिशय प्रेम होते त्यांचं जीवन म्हणजे पुस्तक आणि म्हणूनच त्यांनी राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर 25,000 पुस्तकासाठी स्वतंत्र खोली रचना तयार केली 25,000 ग्रंथाची त्यावेळेची अंदाजे किंमत 5,00,000 असावी आणि आजची किंमत त्याचा तुम्ही हिशोब लावा त्यावेळेस राजकारणाची 3,000 इतिहासाची 2,600 कायदा व्यवस्थेची 5,000 धर्मशास्त्राची 2,000 चारित्र महापुरुषाचे 1,200 साहित्य अन्य 1,300 अर्थशास्त्र 1,100 तत्वशास्त्र 600 युद्धशास्त्र 300 आणि जगबाह्य विषय 7,900 अशी 25,000 पुस्तकासाठी स्वतंत्र खोली रचना तयार करणारे आणि पुस्तकावर इतकं प्रेम करणारे माझे बाबासाहेब आंबेडकर या गीताच्या शेवटी सागर पवार काय लिहितात बघा ग्रंथपालचे असे अचानक ग्रंथपालचे असे अचानक शब्द आले कानावर उद्यापासून तुझे ही जीवन आनीन मी आंबेडकर अनुभवातून विद्या सागर नाही प्रेडी ते मी देतो तुम्हाला ग्वाही खाणार नाही प्रेडी ते मी देतो तुम्हाला ग्वाही क्षमा करा ग्रंथपाल क्षमा करा